Be happy. Hold up. तर मित्रांनो, आज 3 तारीख, नारळी पौर्णिमा. नारळी पौर्णिमा अर्थात रक्षाबंधन. तर आज भावा बहिणीचा दिवस आणि आजचा ब्लॉग मराठीत, कारण आज असा पारिवारिक माहोल असतो आणि त्यात मी असा हिंदी बडबड करत राहिलो तर ते सगळ्यांसाठी जो ऑकवर्ड सिच्युएशन होते, त्यामुळे आजचा ब्लॉग मराठी. आणि नेहमीप्रमाणे दिवसाची सुरुवात पार्लेजी आणि चहा. म्हणजे चहा रोज असतो, पार्लेजी कधीतरी. हे बॅलन्स करून खूप अवघड आहे. झालं कल्याण. आज रक्षाबंधन आहे तर जरा चांगलं काहीतरी खाल्लं पाहिजे, त्यामुळे मी आता थोडंफार किराणा माल आणायला बाहेर पडतोय. आणि मित्रांनो, तुम्ही कालचा ब्लॉग बघितला नसेल कल्याणगडवरचा आहे तर नक्की बघा, इथं आय कार्ड मध्ये लिंक येते. आणि येता येता मी गॉगल घेतला. या गॉगलवर मला एक प्रयोग करायचा आहे, जो लवकरच मी करेन, त्यासाठी घेतलाय. आता प्रॉब्लेम असं झाला की नेहमीप्रमाणे मी चावी विसरून खाली आलो आणि माझ्या गॅलरीतून बहिणींना टाकली आणि ती खालच्यांच्या गॅलरीत पडली. आणि ते काका सुट्टीला गावाला गेले. फायनली उतरलो. चला आता. तर असे उद्योग वाढवणारे मंडळी आमच्या घरात राहतात, काय करायचं सांगा आता. एवढंच घ्यायचं होतं आणि एवढं मोठं बकेट. तर काय, मी आता घरी आलो आणि मी एक गोष्ट नोटीस केली, ती अशी की हा शर्ट घातल्यानंतर पब्लिकमध्ये असं अटेन्शन ग्रॅब करतो हा शर्ट. सगळे लोक असे बघतात आणि येस, आय एम अटेन्शन वर. सो माझ्यासारख्यांसाठी हा शर्ट खूप छान आहे. आणि अजून एक गोष्ट अशी नोटीस केली की गॉगल घातलं आणि मास्क घातला की श्वास सोडल्यानंतर इकडच्या बाजूने ते आत जाते आणि गॉगलवरती बाष्पीभवन. मला पुढचं असं दिसतंय, त्यामुळं गॉगल असं करून गाडी चालवावी लागते. 100 रुपये वाया. कुठं मम्मी? इकडं माझ्या रूम मध्ये ना. नक्की का? कारण इकडं खूप पसार आहे, त्यामुळं माझीच रूम बेस्ट आहे. लोकेशन अजिबात मॅटर करत नाही, मॅटर करते ती लाईट आणि ती फक्त माझ्या रूम मध्येच आहे, नॅचरल लाईट. टोपी कुठे? त्याच्या अर्धवट गोष्टी करतात आजकालच्या पिढीतले पोर, यांना काय माहित नसत. वा, फुलों का तारों का सबका कहना है, पुढचं वाक्य काही खरं नाहीये. बी हॅपी. ओवाळने दिलेली माघारी दिली आहे रिटर्न गिफ्ट म्हणून. आपल्याकडे लय पैसा आहे. धरा धरा, नाही खरोखर देतो, नाही तर लोक म्हणतील 500 रुपये. मम्मीनं तिच्या सेव्हिंग मधले दिलेत, हे काय माझ्या कष्टाचे नाहीयेत. तर गाईज, मी आता टेरेसवरती आलो होतो आणि हे बघितले, इथं आजीबाई झोपल्यात आणि त्यांच्या बाजूनं हे त्यांच्या शेळ्या मस्तपैकी त्यांची राखण करतात. भारी वाटलं बघून. वाव,
कुठं चल मागे रे. तर आता खाली जेवण तयार झालं असेल तर जाऊया आणि जेवण घेऊया. झाली का तयारी? तर इकडे मम्मी आता जिरा राईस बनवतीये. जिरा राईस तयार होतोय. पनीर, वाटाणा, पनीर टिक्का मसाला. आणि करा लवकर, भूक लागली आहे. काय म्हणलीस? दे माघारी, माघारी दे. मान राखते. आय नाम नाम नाम. अरे मी तर थोडंफार संजय दत्त सारखा दिसायला केस आणि ना मानाची समजूत घालतो असं काय नाहीये. तर आता भाजी झाली, आता जेवून घेऊया. आणि एक गोष्ट मी तुम्हाला सांगितलीच नाही. माझा जो मित्र आहे, हा 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 सुजित, त्यानं कसलं तरी व्रत धरलंय. आणि ते व्रत असं आहे की तो 9 दिवस बोलणार नाहीये. म्हणजे 9 दिवसाचं मौन व्रत आहे. सगळ्यात जास्त मला आनंद झाला त्या गोष्ट, कारण तो एवढा बडबड करतो आणि आता तो 9 दिवस शांत बसणार. म्हणजे त्याच्या आसपासच्या लोकांना आराम, सुजित असाच न बोलता शांत बसून राहा. अरे वाह, झालंय जेवण तयार. झालेलं आहे रक्षाबंधन आहे, त्यामुळे पनीरची भाजी बनवली. जिरा राईस हा ॲक्च्युली जिरा राईस नाही, शहाजिरे राईस आहे. कारण जिऱ्याच्या ऐवजी मी शहाजिरे आणले, त्यामुळे शहाजिरे राईस. यस, युअर शहाजिरे राईस. तर आता मी जेवतो आणि झोपतो आणि हा ब्लॉग एडिट करतो. तर आजच्यासाठी फक्त एवढंच. माहिती आहे हा ब्लॉग थोडाफार शॉर्ट झाला असेल किंवा स्टोरी लाईन थोडीफार मिस झाली असेल, पण एवढंच. आमच्या घरातले सगळे कॅमेरा शाया आहेत, त्यामुळं एवढंच. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. शब्बा खेळ.